वेलकम बैक टू अनदर व्हिडिओ मित्रांनो. मी सुधीर डिडसन आणि माझं यूट्यूब चॅनल एच डी क्रिएशन सुधीर डिडसन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार पिटबुल पपी आणि ते आहेत आमचे मित्र अभिमान याच्या घरी आणि त्याची फिमेल डॉग आहे जी लुसी. तिने ही पपी दिलेली आहेत आणि आता तीन पपी उरलेले आहेत. त्यातले दोन फिमेल आहेत आणि एक मेल आहे. आपण ती पपी बघूया आणि त्याची थोडीशी माहिती घेऊया, इन्फॉर्मेशन घेऊया आणि पूर्ण व्हिडिओ बघा. ते पपी खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप चांगले आहे. त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया आणि माहिती बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं जे चॅनल एच डी क्रिएशन सुधीर क्रिएशन ते सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू सो मच टू ऑल, लव यू टू ऑल. बघा मित्रांनो, पिटबुल ब्रीड आहे ही. एलिफंट कलर प्लस व्हाईट कलरमध्ये आहे. तसे ही व्हाईट कलरमध्ये येते, ब्लॅक कलरमध्ये येते, रेड ग्रॅनिश कलरमध्ये येते आणि ब्रिंडल कलरमध्ये सुद्धा येते किंवा हे सगळं मिक्स कलरमध्ये सुद्धा ती ब्रीडमध्ये येते. आणि तसेच ही क्लासिक साईजमध्ये आहे. हिचे चार साईज येतात, समजा सहा साईज येतात. एक पॉकेट साईज, क्लासिक साईज, स्टँडर्ड, एक्स्ट्रीम, एक्सेल, डबल एक्सेल असे सहा साईज येतात. फुल्ली स्किनी ब्रीड आहे, डॉग ब्रीड आहे आणि फुल्ली ॲक्टिव्ह डॉग ब्रीड आहे ही. जी हिचे स्किनी काउन म्हणतो मी, कारण की जे केस असतात ते खूप लहान लहान असतात, ते फॉल होत नाही म्हणजे पडत नाहीत, त्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. त्यामुळे ही ब्रीड ज्यांना केस त्रास होते यूज करू शकतात. फुल्ली लॉंग येते ही, बघू शकता तुम्ही. आणि खूपच चांगली ब्रीड आहे ही. ॲग्रेसिव्ह ब्रीड असते पण आपण हिला सोशलाइज केलं तर ती खूप चांगली फॅमिली डॉगसुद्धा आहे आणि खूप चांगली गार्ड डॉगसुद्धा ती आहे, बघू शकता ती. आता तिचं पप्पी मी हातात घेतलं तरी तिने काही केलं नाही, म्हणजे ही सोशलाइज केलेली डॉग आहे आपल्या अभिभावने. बघू शकता ही खूप चांगली डॉग आहे ही. आणि तिची या पप्पीची हेड साईज पण खूप चांगली असते आणि जी जाम मसल असतात पाठीमागचे ते खूप स्ट्रॉंग असतात. खांद्याजवळचे खूप स्ट्रॉंग असतात. आपण तिला एक्सरसाइज करून घेतली तर खूप स्ट्रॉंग होतात ते, फुल्ली लॉंग असतात ते. आता हे खूप धिंगाणा करतात पप्पी, म्हणजे खूप ॲक्टिव्ह पप्पी आहेत. त्यामुळे अभिभावने यांना ब्रॅकेटमध्ये ठेवलेले आहे. अभिभावला सध्या काम आहे घरचं, त्यामुळे त्यांनी हे पप्पी ब्रॅकेटमध्ये ठेवलेले आहेत. बघू शकता, बघा एलिफंट कलर म्हणतात याला. एलिफंटसारखा कलर असतो म्हणून याला एलिफंट कलर म्हणतात असं मी म्हणू शकतो. खूप चांगला कलर आहे. या कलरमध्ये जास्त लोकप्रिय आहे ही ब्रीड. माझी फेवरेट ब्रीड आहे मी असे म्हणू शकतो. आणि हे बघा लुसी किती ॲक्टिव्ह आता. अभिभावून तिची जी चेन होती सोडली, त्यामुळे ती खूप ॲक्टिव्हपणा खेळू राहिली. पप्पीसोबत खेळू राहिली ती, पण पप्पी त्याला घाबरत आहे. ते आता अभिभाऊ जवळ जाऊन बसलेले आहे पप्पी. तिकडे आणखी एक पप्पी येतो आला, अभिभाऊ जवळ जाणार तो बसेल. बघा फुल्ली ॲक्टिव्ह डॉग आहे, खूप चांगला डॉग आहे. आणि हिची लाड करायची आदत म्हणजे ही आपल्याला प्रेम कसं व्यक्त करते, ती कॅच करते, आपला हात पकडेल किंवा आपल्या अंगावर उसळेल अशी कॅच करते ती तिला. आणि तिच्या ऑनरबद्दल ती खूप ऑनेस्ट असते. तिच्या ऑनरला कोणी हात लावला तर ती डायरेक्ट समोरच्या व्यक्तीवर अटॅक करते. इतकी ॲग्रेसिव्ह पण आहे ती आणि खूप फ्रेंडली पण डॉग आहे. आणि गार्ड डॉग म्हणून पण ती खूप मोठ्या प्रमाणात यूज होते. ही क्लासिक साईज पाहू शकतो तुम्ही, क्लासिक साईजमध्ये ही ब्रीड. आणि मला जितकी माहिती काढलेली आहे मी तितकी माहितीनुसार सांगू राहिलो, काही चुकत असेल तर सॉरी. खूप चांगली ब्रीड आहे, बघू शकतो तुम्ही. आणखी समोर व्हिडिओ काढलेले आहे, फुल्ली व्हिडिओ आहेत पप्पीचे आणि ब्रीडचे. यांचे कान पण मोठमोठाले असतात तर काही काही ज्यांना आवडत नाही ते कान मोठमोठाले ते क्रॉप करतात. तर क्रॉप केल्यावर ते स्मार्ट दिसतात थोडेसे, पर जे रिअल डॉग लवर असतात ते क्रॉप करत नसतात. अभिभाऊ रिअल डॉग लवर आहे त्यामुळे त्यांनी लुसीचे कान क्रॉप केले नाही. आणि लुसी आता पण ब्युटिफुल चांगली दिसते असं काही नाही. आणि क्रॉप केले तर ते थोडेसे वेगळे दिसतात, समजा स्मार्ट डॉग दिसतात. जास्त करून लोक क्रॉपच करतात. तर क्रॉप करायचे असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार क्रॉप करायला पाहिजे. डॉक्टरजवळ जाऊन क्रॉप करून घ्यायला पाहिजे. बघू शकता पप्पी खूप फुल्ली ॲक्टिव्ह आहे. आता आमचे मित्र शंकर भालेराजवर पण ही लुसी चालली आहे. खूप फ्रेंडली डॉग झालेली आहे ती आणि खूप चांगली डॉग आहे ती. नाही तर ती दुसऱ्यांनी पप्पी घेतली तिची तर ही ब्रीड खूप ॲग्रेसिव्ह. ह्या ब्रीडला काही कंट्रीमध्ये बॅन होतं, आता ती बॅन हटवणं झालेलं आहे, बघू शकता. आणखी समोर फुल व्हिडिओ आहेत, पूर्ण व्हिडिओ बघा. फुल्ली लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि काही चुकत असेल तर सॉरी, एक्सेप्ट करा, सपोर्ट करा.
बघा मला पण पहिले डॉगबद्दल थोडी माहिती नव्हती, आता पिटबुल ब्रीड पाहिल्याविषयी मला ही ब्रीड माझी फेवरेट झालेली आहे. ही ब्रीड आणि पाकिस्तानी बुल्ली किंवा इंडियन बुल्ली इंडियन मस्टर्डीज ही ब्रीड माझी आवडीची आहे. खूप चांगली ब्रीड आहे ती. ही शिकारी डॉग म्हणून अमेरिकेमध्ये पहिले वापरली जात होती. याच्याद्वारे ही म्हणजे उंदरं वगैरे पकडण्यासाठी ससे वगैरे पकडण्यासाठी यूज केली जात होती. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, पूर्ण बघा. मी या डॉगची या ब्रीड डॉगची एज लिमिट 12 ते 14 वर्षापर्यंत असते. हे समजा 12 ते 14 वर्षापर्यंत जातात असं पण मी सांगू शकतो तुम्हाला. बघा पुन्हा बाकीच्या ड्रॉग ब्रीडपेक्षा ही जास्त ॲक्टिव्ह ड्रॉग ब्रीड आपण पाहू शकतो. पहा हे पप्पी किती ॲक्टिव्ह आहेत. पिटबुल डॉगची ब्रीड आहेत पप्पी इथे आणि फुल्ली ॲक्टिव्ह आहेत. किती ॲक्टिवनेस त्यांचा आहे बघू शकता तुम्ही. त्यांचे इयर पण मोठमोठे आले आहेत. तर अनेक डॉगवर ते क्रॉप करतात, त्यामुळे ते स्मार्ट दिसतात. बघा त्यांची थँक्यू मित्रांनो वॉचिंग फॉर फुल व्हिडिओ. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट अँड फुल्ली सपोर्ट. आणि नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा, HD क्रिएशन्स विथ एडिट्स. लव यू टू ऑल. आणि ब्युटिफुल पिक काढले आहेत डॉग्सचे. बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.